केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्रालयातर्फे दरवर्षी दिला जाणारा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय युवा पुरस्कार गोव्याच्या मलाइका वाझ हिला जाहीर झाला. 12 जानेवारी रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या 22व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात या पुरस्काराचं वितरण केलं जाईल अशी घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं गुरुवारी केली. 20 वर्षाच्या मलाइकानं अवघ्या 14व्या वर्षीच जगभ्रमंती करून घनदाट अभयारण्याचा अभ्यास केला. याशिवाय ती ॲथलेटिक्स सारख्या साहसी क्रीडा प्रकारातही तरबेज आहे. इतकंच नव्हे तर मलाइकानं वन्यजीवांवरही चित्रपटांची निर्मिती केली आहे. याच लहान वयात तिनं मानवाचं निसर्गाशी असलेलं अतूट नातं यावर अत्यंत अभ्यासपूर्ण प्रकाश टाकला. या अभ्यासामुळे ती खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आली. नुकतंच तिनं मध्य भारतातील वाघांवर माहितीपटाचीही निर्मिती केली आहे. वाघोबा प्रोव्हायडर डिस्ट्रॉयर डेटी नावाचा हा माहितीपट अमेरिकेतील वन्यजीव चित्रपट महोत्सवात गाजला. तसंच कॅनडा आणि इतर देशातील महोत्सवातही हा माहितीपट झळकलाय. सध्या ती महासागर रक्षणावर संशोधनात्मक माहितीपट बनवण्याच्या कामात व्यस्त आहे. अशा प्रकारे गोवेकरांचा नावलौकिक वाढवणाऱ्या तरुण तडफदार आणि अभ्यासू मलाइकाचा गुरुवारी राष्ट्रीय युवा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. I feel like everyone has their own purpose for adventure. For me, it's a way to explore the world around me, a way to understand what we have, the natural heritage that the world has given us. Through adventure, I found my calling, which is wildlife filmmaking. A need to go document the places that I was visiting, and a need to tell the stories of these places to people back home, to people all across the world. My name is Malaika Vaz, and I'm a wildlife filmmaker and adventure sportsman.